करायचं बे मग या वर्षी कुठं बसायचं तू पहिला गॉगल काढ अंधार झालाय लग्न झालं की नाही तुझं काढते गॉगल अबे अंधार होतच असतं सगळ्या लग्न झाल्यावर अबे किती गडबड कर ना थांब की अजून दोन चार दिवस होता ठरवू निवांत असंच करतो बे दरवेळी गेल्या वेळी बी असंच केलं म्हणून ते का ऐन वेळी वडापाव का कुठं बशी का ठीक आहे म्हणतो ऐका उंक्यात घर जवळ आहे दोन बसू नको नको तिथं लय भंगारा जागा नको बे ते इथं बसू बे कुठं ते बे अबे अबे आपला सुन्या बसत नाही तिथं ए तिथं तर नको रे बाबा कसली ठिकाण सुचू लागला मी नाही मागच्या चकणावर कोड्या दिल्या त्यांनी खायला अरे मी सांगायला ऐका पुणे रोडला चला रे बाप रे तिथं नको रे बाबा परवा तर आमचे भाऊजी दिसले होते कसं बसून वाचून निघालो आणि आता तर ते रेड पडाले तर बाबा लागते तर चांगले बरं ते सगळं जाऊ दे म्हणजे मामाच्या घराकडे जायचं का सांगा ए तुमच्या मामाच्या घराकडे नको रे बाबा किरकिर असते तिथं तुमच्या मामाच्या घरापाशी तिथं बसतो ना चकना नीट देत नाही काय नाही त्यांनी अबे तू तर चकना तर बोलूच नको प्यायचं कमी चकना खायचं जास्त करते सांगायला अरे एक पार्टीसाठी किती नाटक करायला चला कुठेतरी जाऊन बसू विचारला की नाही किती वाजता जायचंय किती पैसे भरायचे त्या डंबेल बिंबेल चेक केला की नाही गजत खराब आहेत चांगले अरे दम खा जरा किती प्रश्न विचारले एकामागे एक जरा गॅप घे जरा उद्या जाणार विचारला जिमचं ते हेच हेच ह्याच्यामुळे त्यांना आपली सुधारणा होईना जरा उठ जरा मोटिवेट हो जरा कंटाळा सोड जरा कामा बिमा कर जरा विचार त्यांना पटकन फोन लावा झालो मोटिवेट झालो उद्या विचारतो हा ते लवकर सोड तुझं गाणी पण वाचत की नाही बे वर्कआउट करताना मजा येते बे गाणे पाहिजे डॉल्बी पाहिजे मस्त पैकी हा पण नसेल तर डॉल्बी लो म्हणा आता मी काय म्हणतो एक तारखेपासून आपल्या जिमला जायचं ठरलंय ठरलंय फिक्स म्हणजे फिक्स आहे एकदम नो चेंज नो चेंज हा मी काय म्हणतो तर त्याच्या दोन तीन दिवस आधी जर आपण वॉर्मअप करायला चालू केला तर म्हणजे कसं एक तारखेला जर चांगली जिम होईल नाहीतर कसं होईल एक तारखेला ढोंग वर करून पडायचं काम होईल आपलं बरोबर बोला बघ मी आताच काय करतो घरी जातो ते मुलं घाण झाले तर धुतो छकाचक करतो आणि उद्यापासून जाऊ 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 फिक्स फिक्स जाऊ फिक्स चल चल ले बोला चल द नेक्स्ट डे कसलं भरवटेला ना एकदम नवीन दुनियामध्ये आला तर वाटायला मला तर फ्रेश फ्रेश एकदम मला तर असलं भारी वाटायला ना एकदम फ्रेश वाटायला बघ कौष्ट ऐक की अबे लय भूक लागली बे सकाळी लवकर उठलो तो ना नाश्ता करायला जाऊ की चल कुठलं दे हॉटेल वगैरे उघडं असतं का विचारते जरा राज वाटते का एवढं सकाळ सकाळ नाश्ता मग तुमचं आता तर बसतं का नाश्ताला तिथं काय नाही मिळत सकाळ सकाळ एवढं आणि आज पहिला दिवस तर आहे किती नाटक रे तुझे अरे जर बिस्किट वगैरे आणलं असतं ना लय भारी वाटलं असतं बे एक राऊंड अजून पळालं असतं ते जाऊ दे उद्या बघू ते आता उद्यापासून एक तारखा आहे उद्यापासून नीट दररोज सकाळी लवकर उठून यायचं आणि उद्या आल्यासारखं भूक भूक करू नको असं भिकारावानी मी तुझ्यापेक्षा लवकर येतो बघ उद्या तिने दिसली मला दिसली काय द नेक्स्ट डे हॅलो कुठं आहे बे किती फोन करतो सकाळपासून फोन का उचलली ना तू अबे काल लवकर उठलो तो ना म्हणून आज जागा चालले बघ बरं तू काय केला गेला की नाही मी कुठला घंटा गेलो मी तो नाही म्हणून मी बी गेलो नाही उद्या सोमवार आहे उद्यापासून जाऊ नक्की हा ठीक आहे चालत लई छान आहे ठेव मला झोपायचं आहे फोन लावून बघ किती वेळ झालं उभारलोय त्या कसलं येणार साधा फोन भी उचली ना आणि त्यात नेटवर्कचा प्रॉब्लेम काय करू आता किती शिव्या झाला ते काय का नाही त्याला ए गप्रे एडा लई शहाणा आहे तू मला शिकू नको हॅलो फोन येतो ए दलिंदर कुठं झाक मारायला गेला किती वाजता येतो म्हणला किती वाजत होता का कळतं मिळतं की नाही हा ये लवकर ठेव ए 5 मिनिटात येतो म्हणला बघ बे हे टॉर्च चालू आहे फोनचा बंद कर रिपेरीचे पैसे घेतलाय रिपेरीच केले नाही बघ तुला थांबत गेल्यावर अबे एका वाक्यामध्ये किती शिवाय द्याला तू काय का नाही त्याला सॉरी बे पण काय करू मित्र तसले दलिंदर भेटले तर शिवाय द्यावाच लागताय ठीक आहे मी काय सांगतो नवीन वर्ष चालू होणार आहे
तू एक संकल्प कर की मी शिव्या देणार नाही. हे झालं का तू ज्ञान पाजायचं? त्यासला मला शिकू नको काय? जा अबे प्रयत्न तर कर. करतो का नाही बोल. अरे हा रे हा मुलं एवढं मान हलवा लागलो की दिसे ना का तुला? उगो डोकं खाऊ नको. हे उद्याचं काय असेल ते प्लॅन करू. चल काय शिव्या देऊ नको म्हणलं तर. The next day. ए ओके हा मॅडम तू तयार हो परत मोबाईल चार्जिंग लाव की दुरुस्ती करायला आहे. तिला पण भेटायला यायचं आहे. ठीक आहे बस लावतो. शूज लागतो रे थांब जरा. आणि जरा थोबर ओबर पण नीट उघड. आमच्या घरात बे म्हणलेलं बी चालत नाही समजलं का? मम्मी काम करले बरोबर. काय आज प्लॅन? भेटायचं भेटायचं सोडून भेटायचं सोडून घेऊन घ्या. आज नवीन वर्षाचा सगळ्यापासून एक पण शिवी दिली नाही. मन एकदम असं प्रसन्न प्रसन्न वाटायला लागलं. अर्धा तास झाला फक्त दिवस चालू. लई छान आहे ते मोबाईल घे. चल ते पण मीच घेऊ. अरे ओमक्या